या सगळ्या प्रकरणापाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे त्यांचे हस्तक आहेत असा उघड आरोप झालेला आहे. आणि माझं असं मत आहे, होय फडणवीस तुम्हीच या प्रकरणामध्ये आहात असा आम्हाला मराठी जनता म्हणून संशय आहे. तुम्ही इतके खालच्या पातळीला उतरलेले आहात की सरकार पाडण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरालाही पटेल. 2019 उद्धव ठाकरेंसोबत सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस इतके वेडेपिसे झाले की सरकार पाडण्यासाठी कोणत्याही थराला ते जाऊ शकतील असं वाटू लागलं. आणि त्यांनी जी खालची पायरी गाठली ती हीच होती, लक्षात घ्या. कुठे आरोप? गृहमंत्र्याला जेलमध्ये पाठवा, सरकारला धक्का लावा. पूर्वी मी कथा, कादंबऱ्या म्हणजे फिक्शन खूप वाचायचो. अलीकडच्या काळात कल्पनारम्य असं साहित्य म्हणजे फिक्शन वाचण्याची गरज वाटत नाही किंवा ते वाचणं कमी झालं आहे. कारण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये विशेषतः राजकारणामध्ये इतक्या चित्तथरारक आणि मनोरंजक गोष्टी घडत आहेत की या प्रत्यक्षातल्या कथा या कादंबऱ्याच आहेत का असं वाटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तर गेली 2 वर्ष अशा अनेक कहाण्यांची निर्मिती होते आणि डोळ्यासमोर आपल्याला त्या घडताना दिसत आहे. आज मी तुम्हाला जी कहाणी सांगणार आहे ती यापैकीच एक 2021 सुरू झालेली अत्यंत मनोरंजक, उद्बोधक आणि चित्तथरारक अशी कहाणी आहे. देवेंद्र फडणवीस यांची अशी इच्छा दिसत नाही. होतेच देवेंद्र फडणवीस जे पहिले मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची अशी इच्छा दिसत नाही ही कहाणी कोणीही जगाला सांगावी. म्हणून परवा नागपूरचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते श्याम मानव यांनी ही कहाणी सांगायला सुरुवात केली तेव्हा देवेंद्र फडणवीस भडकले आणि त्यांनी श्याम मानव यांच्यावरच आरोप करायचा प्रयत्न केला. श्याम मानव हे सुपारीबाज लोकांच्या वर्तुळात अडकले आहेत काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. कहाणीला काही उत्तर दिलं नाही पण त्यांनी दम दिला की मी कुणाच्या सहसा नादी लागत नाही पण जर माझ्या नादी कोणी लागलं तर त्याला सोडत नाही असं त्यांनी सांगितलं. ज्या अनिल देशमुखांविषयी म्हणजे माजी गृहमंत्री ही कहाणी आहे त्या अनिल देशमुखांनाही त्यांनी इशारा दिला की तुमच्या काही व्हिडिओ टेप्स किंवा ऑडिओ टेप्स माझ्याकडे आहेत, जर तुम्ही जास्त बोलाल तर मी त्या उघड करीन. बघा, म्हणजे मूळ जो मुद्दा आहे अनिल देशमुख बोलतायत किंवा श्याम मानव बोलतायत याला काही उत्तर नाही देत आहेत देवेंद्र फडणवीस. मात्र आपल्या आगाऊ अरेरावी स्वभावानुसार ते लोकांना दम देत सुटलेले आहेत. आज मी या विषयावर कार्यक्रम करणार म्हटल्यावर माझ्या काही हितचिंतकांनी मला मेसेज केले. त्यांना हे माहिती आहे अशा मेसेजेसचा माझ्यावर काही उपयोग होत नाही, परिणाम होत नाही, पण त्यांनी काळजीतून केले की तुम्ही या देवेंद्र फडणवीसच्या नादी लागू नका, हा तुम्हाला एक दिवस जेलमध्ये पाठवेल. मी त्यांना म्हटलं की जेलमध्ये गेलो काय, घरात बसलो काय, सत्य सांगण्याचं काम तर करतच राहणार आहे. आणि मी एकटा नाही, महाराष्ट्रातले अनेक जण जे आज यूट्यूबवर प्रस्थापित झालेले आहेत त्यांचे व्हिडिओ खूप लोक बघतायत असे हे सत्य सांगण्याचं काम करणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अंगावर घेणं ही आमच्यासाठी काही कठीण गोष्ट नाही आहे. आम्ही त्यांना अंगावर घेणार, त्यांना जे काय करायचं त्यांनी करावं, तुरुंगात टाकावं, पण आम्ही सत्य बोलणं सोडणार नाही. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे, आजचा हा कार्यक्रम आहे. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आता महाराष्ट्रातला नंबर 1 खलनायक अशी झालेली आहे आणि ती प्रतिमा होण्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी एक कारण आजचं हे प्रकरण आहे. सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला, तुमची ही स्मरणशक्ती जागृत करतो याचं कारण देवेंद्र फडणवीस असं मानतात की जनतेची स्मरणशक्ती तोकडी असते, जनता अनेक गोष्टी विसरते. तसं नाही होत, जनतेच्या मनामध्ये खोलवर दडलेल्या असतात या गोष्टी, योग्य वेळी त्या बाहेर येतात याची प्रचिती देवेंद्र फडणवीसांना लोकसभा निवडणुकीत आलेली आहे, पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे. पण काय झालं आहे प्रकरण? श्याम मानव यांनी असा आरोप केला की अनिल देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी चालू असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन केला आणि मी तुमच्याकडे एक माणूस पाठवतो, माझी काही सूचना आहे ती बघा असं सांगितलं. हा माणूस आला दुसऱ्या दिवशी, तेव्हा तो 4-5 ॲफिडेव्हिट्स घेऊन आला. तुम्ही या ॲफिडेव्हिट्सवर सही करा, जर केलीत तर मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढीन असं आश्वासन अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. काय होती ही 4 ॲफिडेव्हिट्स किंवा शपथपत्र? पहिलं ॲफिडेव्हिट होतं ते उद्धव ठाकरेंबद्दल. उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी मला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं असं तुम्ही लिहून द्या शपथपत्रावर, ज्याचा वापर आम्ही कोर्टात करू शकू असं देवेंद्र फडणवीस सुचवत होते, लक्षात घ्या. नंबर 2, आदित्य ठाकरे. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे, आदित्य ठाकरेंनी या दिशा सालियनवर बलात्कार केलेला आहे असा आरोप यापूर्वी नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये केला होता. ते रोज बडबडतात पण तसंच लिहिलेलं शपथपत्र
हे त्यांनी अनिल देशमुखांना दिलं आणि तुम्ही या शपथपत्रावर सही करा म्हणजे हा आरोप आम्हाला आदित्य ठाकरेंवर करता येईल. नंबर 3, अनिल परब. अनिल परब यांच्या साई रिसॉर्टचं जे प्रकरण आहे त्याचा उल्लेख या तिसऱ्या शपथपत्रात होता, यावरही सही करा म्हणजे अनिल परब यांच्यावर आरोप करता येईल असं सांगितलं. अजित पवारांच्या विरोधामध्ये एक ॲफिडेव्हिट होतं. अजित पवार यांनी मला गुटखा विक्रेत्यांकडून खंडणी वसूल करायला सांगितली असा आरोप त्यामध्ये होता. लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस काय काय उपद्रव करतात, कारण त्यावेळेला अजित पवार हे महाविकास आघाडी होते. याही पलीकडे म्हणजे शरद पवारांवर आरोप करणारं एक ॲफिडेव्हिट होतं असंही अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे. काल श्याम मानू जे बोलले त्यामध्ये शरद पवारांचा उल्लेख नव्हता, पण इतर 4 जणांचा उल्लेख होता. पण अनिल देशमुख यांनी ही सगळी कहाणी आज सांगितलेली नाही आहे, त्यांनी फक्त ती रिपीट केलेली आहे. 2 महिन्यांपूर्वी वायर या हिंदी वेब पोर्टलला मुलाखत देता, माफ करा मध्ये काहीतरी इंटरनेटची गडबड झाली. गंमत आहे, फडणवीसांचं काहीतरी प्रकरण असेल तेव्हाच इंटरनेटची गडबड कशी होते या प्रश्नाचं उत्तर मला काय कळलेलं नाही. पण मी उगाच कोणावर आरोप करत नाही, तसा फडणवीसांवरही करत नाही. मुख्य आरोप अनिल देशमुखांचा आहे, लक्षात घ्या. तेव्हा मी हे सांगत होतो की अनिल देशमुखांनी 2 महिन्यापूर्वी वायरला दिलेल्या मुलाखतीत हेच आरोप केलेले आहेत सर्वच्या सर्व. त्या आरोपाची पुनरावृत्ती श्याम मानव यांनी केलेली आहे. श्याम मानव यांचं असं म्हणणं आहे की अनिल देशमुख यांना याविषयी पुस्तक लिहायचं आहे, त्या पुस्तकामध्ये हे सगळे पुरावे येणार आहेत आणि म्हणून याबद्दल मी बोलू नये असं अनिल देशमुख यांनी मला सांगितलं होतं. पण तरीसुद्धा सामाजिक राजकीय गरज म्हणून मी बोललेलो आहे. माझं असं मत आहे की श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते आहेत. सामाजिक क्षेत्रातलं, धार्मिक क्षेत्रातलं अंधश्रद्धा निर्मूलन करून झाल्यावर, अनेक बुवाबाबांचे बुरखे फाडल्यावर, ते आता राजकीय बुवांचे बुरखे फाडण्याकडे वळलेले दिसत आहेत. म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन हा गौप्य स्फोट केलेला आहे. श्याम मानव यांच्यावरसुद्धा आरोप करायला देवेंद्र फडणवीस यांनी मागे पुढे पाहिलेलं नाही. खरं तर फडणवीस नागपूरचे, श्याम मानव विदर्भातले, दोघं एकमेकांना चांगले ओळखतात. श्याम मानव काय चीज आहे हेही फडणवीसांना माहिती आहे. पण चिखलफेक करायला लागल्यावर, आरोपांना द्यायला उत्तर नसल्यावर माणूस काही करतो, तसा प्रकार देवेंद्र फडणवीस करत आहेत. ही 4 शपथपत्र जी मी सांगतोय, उद्धव ठाकरेंवर आरोप 100 कोटी रुपये द्यायला सांगितले उद्धव ठाकरेंनी, आदित्य ठाकरेंवर आरोप दिशा साली यांच्या बाबतीमध्ये, अनिल परबांवर आरोप आणि अजित पवारांवर आरोप, त्याही पेक्षा शरद पवारांवर सुद्धा आरोप, हे अनिल देशमुखांनी आपल्या मूळ मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय. आणि यापाठी फडणवीस होते असं त्यांनी नावही घेतलेले लक्षात घ्या. तेव्हा हा गौप्यस्फोट पुन्हा झालेला आहे, पूर्वीचाच आहे तो, पण पुन्हा झाल्यामुळे त्याचं महत्व आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिक आहे. काय प्रकरण घडलं मी तुम्हाला सांगतो आणि यामध्ये कोण दोषी आहे हे मला वाटतं हे तुम्हाला सांगतो. कारण पत्रकारांनी नुसत्या फॅक्ट्स ठेवून चालत नाही, निष्कर्षसुद्धा आपले सांगावे लागतात, तर लोकांना दिशा मिळू शकते. हे माझं ट्रेनिंग आहे म्हणून असं तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या, 2021 साली काय घडलं. 2020-21 यावेळेला अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल अंबानींच्या घराचं प्रकरण घडलं होतं. हो, तेच ते घर जे अलिशान आहे आणि पेडर रोडवर आहे, अंटालिया इथे. अंबानीच्या घराच्या बाहेर एका गाडीमध्ये सुतळी बॉम्बचा स्फोट झाला होता. अंबानीच्या घराच्या बाहेर एवढी सिक्युरिटी असताना असा बॉम्बस्फोट होतो, सुतळी बॉम्बचं का गावीना, यामुळे अनेकांना धक्का बसला होता. अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती आणि त्यांच्या हाती असे पुरावे लागले की मुंबईचे त्यावेळचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, अनिल देशमुखांनी या नाव घेऊन आरोप केलेला आहे, परमबीर सिंग यांचा हात या प्रकरणामध्ये आहे आणि ते आणि त्यांचे 2 अधिकारी यांचे धागेदोरे या प्रकरणाशी जुळलेले आहेत. जेव्हा या परमबीर सिंग यांच्या अधिकाऱ्यांना कळलं की आपली नावं यामध्ये येणार आहेत, कारण त्यावेळेला SIT नेमली होती आणि ती चौकशी करत होती, त्या चौकशीतून आपली नावं येणार असं कळल्यावर त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उलट्या करून टाकायचा प्रयत्न केला आणि त्यामधून अंतालिया प्रकरणाला राजकीय रंग चढले. वाजे नावाचा जो अधिकारी होता तो या प्रकरणी आजही पोलीस कोठडीत आहे, हे लक्षात ठेवा. हा वाजे हा अत्यंत भांगडबाज माणूस होता. त्यावेळेला मी मुख्यमंत्री असल्या उद्धव ठाकरेंनाही हे सांगितलं होतं की हा वाजे अत्यंत भानगडबाज आहे, त्याच्या नादी लागू नका, पण ते लागले आणि त्याचे काय परिणाम झाले हे तुम्ही बघताय. मुद्दा असा आहे, या अंतालिया प्रकरणामुळे परमबीर सिंग पूर्णपणे बदनाम झाले. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून परमबीर सिंगांची बदली केली आणि बदली कुठे केली तर साईड पोस्टिंगला, म्हणजे होमगार्डमध्ये. साधारणपणे साईड पोस्टिंगला टाकायचं एखाद्या अधिकाऱ्याला तर त्याला होमगार्डमध्ये टाकलं जातं किंवा गडचिरोलीला किंवा पोलिसांच्या गृह योजनेवर नेमलं जातं, तसं त्यांनी होमगार्डमध्ये टाकलं या परमबीर सिंगना. परमबीर सिंग चिडले आणि त्यांनी असं ठरवलं आता अनिल देशमुखना धडा शिकवायचा. त्यांनी काय केलं, त्यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं की आम्हाला असा आदेश मिळालेला आहे की दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करून द्या. आणि हा आदेश कोणी दिला आहे तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. बारवाले असतील, हॉटेलवाले असतील, अड्डेवाले असतील, या सगळ्यांकडून 100 कोटी रुपये महिन्याला वर्गणी जमवून
गृहमंत्र्यांकडे आली पाहिजे असा आदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे असा आरोप करणारं पत्र उद्धव ठाकरेंना त्यांनी पाठवलं बदली झाल्यानंतर. बदली होईपर्यंत मुंबईचे पोलीस कमिशनर ते होते, तोपर्यंत ते काहीही बोलले नाही. जेव्हा अंतालिया प्रकरण भडकलं, वेगळं स्वरूप घ्यायला लागलं, तेव्हा त्यांची ही बुद्धी एकदम फिरली आणि त्यांनी हे 100 कोटीचं प्रकरण बाहेर काढलं. लक्षात घ्या, या 100 कोटी रुपये जमवायला सांगितले याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का असं त्यांना त्यावेळी विचारलं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, योग्य वेळी मी पुरावे देईन. पण गंमत सांगतो तुम्हाला, अनिल देशमुखांची चौकशी ईडीनी केली, सीबीआयनी केली आणि चांदीवाल कमिशन नेमलं सरकारने, त्यांनीही केली. या चांदीवाल कमिशन पुढे परमबीर सिंग असं म्हणाले की यांनी 100 कोटी रुपये घ्यायला सांगितले, खंडणी जमा करायला सांगितली, हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एकही पुरावा नाही. 6 समन्स पाठवली चांदीवाल कमिशननी परमबीर सिंगना. 6व्या समन्स नंतर त्यांनी शपथपत्राच्या रूपामध्ये आपलं उत्तर दिलं आणि त्यामध्ये असं लिहिलं की माझ्याकडे एकही पुरावा नाही, सीबीआयला चौकशी करायला सांगा. त्यांनी ईडीलाही काही पुरावा दिला नाही, सीबीआयलाही पुरावा दिला नाही. तेव्हा हा संशय यायला लागला की परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आहेत त्यापाठी कुणीतरी बडा नेता असावा, हे राजकीय षडयंत्र असावं आणि मग यातला हळूहळू देवेंद्र फडणवीसांचा रोल काय असतो विरोधी पक्षनेते म्हणून हा स्पष्ट व्हायला लागला. लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांना बदनाम केलं, गृहमंत्र्यांना बदनाम केलं तर सरकारला धक्का लागतो हे देवेंद्र फडणवीसांना माहीत होतं आणि 2023 सालपासूनच हा कट शिजला होता की उद्धव ठाकरेंना बदनाम करा, त्यांच्या आसपासच्या लोकांना बदनाम करा, गृहमंत्र्यांना बदनाम करा, शरद पवारांना बदनाम करा, अजित पवारांना बदनाम करा, मग आपोआपच हे सरकार पडणार. अर्थात सरकार पडलं 2022 साली, 21 सालची मी गोष्ट सांगतोय, 22 साली पडलं जून महिन्यामध्ये, जून एंडला जुलैमध्ये. तेव्हा कारणं वेगळी झाली, एकनाथ शिंदे यांचं बंड, त्यांची गद्दारी, ही कारणं झाली. पण ही प्रक्रिया 2023 मार्चपासून सुरू होती आणि त्याचाच एक मुद्दा, त्याचीच एक पायरी म्हणून अनिल देशमुखांवरचे आरोप होते. अनिल देशमुखांवरचा एकही आरोप आज घडीला सिद्ध झालेला नाही, सीबीआयने सुद्धा सिद्ध केलेला नाही, ईडीने सुद्धा सिद्ध केलेला नाही, म्हणूनच त्यांना जामीन मिळालेला आहे. या सगळ्या प्रकरणापाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे त्यांचे हस्तक आहेत असा उघड आरोप झालेला आहे. आणि माझं असं मत आहे, होय फडणवीस तुम्हीच या प्रकरणामध्ये आहात असा आम्हाला मराठी जनता म्हणून संशय आहे. तुम्ही इतके खालच्या पातळीला उतरलेले आहात की सरकार पाडण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरालाही पटेल. 2019 उद्धव ठाकरे सोबत सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस इतके वेडेपिसे झाले की सरकार पाडण्यासाठी कोणत्याही थराला ते जाऊ शकतील असं वाटू लागलं आणि त्यांनी जी खालची पायरी गाठली ती हीच होती. लक्षात घ्या, कुठे आरोप, गृहमंत्र्याला जेलमध्ये पाठवा, सरकारला धक्का लावा. दुसऱ्या बाजूला त्यांनी काय केलं, अशा प्रकारे आरोप मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून केल्यानंतर या परमबीर सिंगनी सीबीआयला सुद्धा एक पत्र पाठवलं चौकशीसाठी. परमबीर सिंग हायकोर्टातही गेले आणि दुसऱ्या बाजूला हायकोर्टात गेल्या जयश्री पाटील. जयश्री पाटील कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, जयश्री पाटील या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील आहेत. कोर्टामध्ये त्या बाजू मांडतात मराठा आरक्षणाच्या विरोधकांची आणि त्या गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. पतीपत्नीला मी जोडत नाही, पण या पतीपत्नीचं राजकारण एकत्रितपणे चालतं आणि हे दोघंही देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस आपल्या राजकारणासाठी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांना वापरतात. त्याच पद्धतीने जयश्री पाटीलसुद्धा या प्रकरणात हायकोर्टामध्ये गेल्या आणि त्यांनी हायकोर्टाला विनंती केली चीफ जस्टिसना की या प्रकरणाची चौकशी करायला सीबीआयला सांगा. आज 2021 ते 2024 3 वर्ष झाली तरी हे प्रकरण पुढे सरकलेलं नाही, कारण या प्रकरणामध्ये काही पुरावाच उपलब्ध नाही आहेत, आरोप खोटे होते. गंमत बघा, 100 कोटी रुपयाचा आरोप केला अनिल देशमुखांवर आणि जी चार्जशीट बनवली ईडीने त्याच्या त्या आरोपामध्ये फक्त 1,71,00,000 उल्लेख आहे चार्जशीटमध्ये. आरोप आहे 100 कोटी रुपयाचा, आरोपपत्रात लिहिलं 1,71,00,000. हा काय प्रकार आहे, ईडीवाले गंमत करतायत का, सीबीआयवाले गंमत करतायत का? याचं उत्तर एक आहे की ईडी सीबीआय या भाजपच्या आणि मोदी सरकारच्याच शाखा आहेत आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठी हे उद्योग करतायत हे लक्षात घ्या. तेव्हा एका बाजूला परमबीर सिंग गेले, माझं तर म्हणणं आहे परमबीर सिंग यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा आशीर्वाद होता म्हणून त्यांनी हे उद्योग केले. परमबीर सिंग हे संतापलेले आहेत, चिडलेले आहेत अंबानीच्या प्रकरणामध्ये हे कळल्यावर त्यांना पिन मारून हे उद्योग घडवण्यात आले. मी फडणवीस सांगतो, एक तर तुम्ही हे खोडून काढा किंवा जाहीरपणे अनिल देशमुखांची चर्चा करायला तयार व्हा, मी ही चर्चा कंडक्ट करतो, नाहीतर आमच्यावर अब्रुकसानीचे दावे घाला. चला बघूया काय होतंय, अब्रुकसानीचे दावे घाला. आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे, फॅक्ट सांगतोय आणि ही जी माणसं मी नावं घेतोय ना, जयश्री पाटील असतील, गुणरत्न सदावर्ती असतील, परमबीर सिंग,
हे भाजपचे हस्तक आहेत, याहीपेक्षा फडणवीसांचे हस्तक आहे, हे सत्यचं आहे, हे सत्य बदलू शकणार नाही हे लक्षात घ्या. म्हणूनच जयश्री पाटीलना कुणीतरी हायकोर्टात पाठवलं आणि भाजपचे हे उद्योग जुनेच आहेत, नवीन उद्योग नाही आहे. आपल्याला जे काय एखाद्या प्रकरणात करायचं, एखाद्या राजकारणाला अडवायचं, तर आपला कुणीतरी माणूस किंवा आपल्या संपर्कातला एखादा माणूस आपला समर्थक कोर्टात पाठवायचा, हे भाजप पूर्वीपासून करते. हे जर यशस्वी झालं असतं किंवा अनिल देशमुखांनी त्या ॲफिडेव्हिटवर सही करायची तयारी दाखवली असती, तर त्यांना या प्रकरणातून अलगदपणे बाहेर काढण्यात आलं असतं, जसं अजित पवारांना किंवा प्रफुल्ल पटेलना काढलं किंवा अशोक चव्हाणांना काढलं, आणि मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात पाठवायची तयारी झाली असती, हे लक्षात घ्या. अनिल परब तर उद्धव ठाकरेंची सहकारी आहेत, त्यांच्या पाठोपाठ तेही गेले असते. पण अनिल देशमुखांनी नकार दिला स्पष्टपणे, मला तुरुंगात आयुष्यभर ठेवलं तरी चालेल, पण मी अशा खोट्या ॲफिडेव्हिटवर सही करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आणि हे ते वारंवार सांगतात तुरुंग बाहेर आल्यावर. 14 महिन्यांनी त्यांची सुटका झाली, त्यांच्यावर 153 रेड टाकल्या गेल्या. CBI ED यांनी 153 रेड टाकल्या. त्यांच्या 6 वर्षाच्या नातीचीही चौकशी केली, 20 मिनिटं चौकशी केली. 6 वर्षाच्या मुलाशी तुम्ही काय चौकशी करताय? किती निर्लज्ज बेशरम ही माणसं आहेत बघा, किती खालच्या पातळीला उतरतायत. हे मोदीचे सगळे पिगबीज आहेत, त्यामुळे मोदींसारखे वागणार. फडणवीस तसेच वागतायत, CBI तसंच वागतंय, ED हे ऐकल्यावर शरम वाटतो. कोणताही संबंध नसलेल्या, म्हणजे गृह खात्यात पैसे खाल्ले जातात, प्रत्येक सरकारमध्ये खाल्ले जातात, आजही खाल्ले जातात. फडणवीसांचे लाडके अधिकारी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा होते, ते फडणवीसांसाठीच काम करत होते. जसे फडणवीसांचे लाडके पत्रकार कायम फडणवीसांसाठीच काम करतात, आणि लष्करे देवेंद्र तयार झालं होतं वर्षावारीपूर्वी, तुम्हाला सांगितलंय. आजही या पत्रकारांना जो मलिदा मिळायचा तो मिळतो, पूर्वीपासून मिळतो. त्यामुळे सगळे फडणवीसांचे हस्तक आहे. या पत्रकारांनी बातम्याही पूर्णपणे अनिल देशमुख यांना बदनाम करणाऱ्या दिल्या, आणि वातावरण असं तयार केलं की अनिल देशमुख भ्रष्टाचारी आहेत. अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती, पण जो आरोप आजपर्यंत CBI सुद्धा सिद्ध करता आला नाही आणि ED सिद्ध करता येणार नाही. माझं तर म्हणणं आहे, माझं यांना आव्हान आहे ED CBI, तुम्ही लवकरात लवकर इतकेच चालवा आणि सिद्ध करून दाखवा. आहे का तयारी? नाही, कारण हे करायचंच नाही, यांच्याकडे पुरावेच नाही आहेत. यांना फक्त म्हणतात ना, प्रोसेस इज द पनिशमेंट, केवळ रखडत ठेवायचं कोर्टात. आणि अनिल देशमुखांना आणि संबंधितांना त्रास झाला पाहिजे, महाविकास आघाडीची बदनामी झाली पाहिजे, म्हणून हे सगळे उद्योग करतायत. देवेंद्र फडणवीस हा कपटी माणूस आहे असं मी सुरुवातीला म्हटलं, याचं कारण हेच आहे. हे सगळं फडणवीसांनी घडवलं होतं, जसं त्यांनी संजय राऊत यांच्या केसमध्ये घडवलं, जसं त्यांनी नवाब मलिकच्या केसमध्ये घडवलं. नवाब मलिकनी यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं आर्यन खानच्या केसमध्ये, त्यामुळे वैतागून नवाब मलिकना अडकवण्यात आलं खोट्या प्रकरणामध्ये, जे प्रकरणही सिद्ध होणार नाही. संजय राऊतचं जे प्रकरण आहे तेही ते फौजदारी प्रकरणच नाही आहे, हे लक्षात घ्या. ती सिव्हिल केस आहे, ठीक आहे, पत्राचाळीची केस आहे, ती सिव्हिल केस आहे. तिला PMLA लावून त्यांनी काय बनवलं आहे ते तुम्ही बघा. हा सगळा खोटारडेपणा चाललेला आहे. संजय राऊत किंवा नवाब मलिक किंवा आर्यन खानची केस किंवा सुशांतसिंग राजपूतची केस, ज्या प्रकारे सुशांतसिंग राजपूतला आणि रिया चक्रवर्तीला बदनाम करण्यात आलं, हे सगळं भाजपचं कारस्थान आहे. मी तुम्हाला सांगतो, या भाजपवाल्यांची बहुसंख्य भाजपवाल्यांची लायकी ना हे जे उद्योग करतात. आणि मी एकेकाळी शरद पवारांवर टीका केली होती, कारण सुरेश कलमाडी यांच्यासारखे भानगडबाज लोक त्यांच्या अवतीभोवती होते. पण आज हे म्हणायची वेळ आलेली आहे की त्यापेक्षा अधिक भानगडबाज लोक हे देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती आहेत. नावं घेऊन मी सांगू शकतो, देवेंद्र फडणवीस इन्कार करावा, उद्या मी नावं टाकीन सोशल मीडियावर, कोणकोण भानगडबाज लोक आणि काय काय करतात हे टाकीन. आर्यन खानच्या केसमध्ये या भानगडबाज लोकांना वापरलं, सुशांतसिंग राजपूतच्या केसमध्ये या भानगडबाजांना वापरलं, काहीही सिद्ध झालं नाही. त्या बिचाऱ्या मुलीची रिया चक्रवर्तीची बदनामी झाली, आर्यन खानची बदनामी झाली, शेवटी शाहरुख खानने हस्तक्षेप केल्यावर तो थेट वरपर्यंत जाऊ शकतो हे यांना माहिती असायला पाहिजे होतं. त्यांनी भाजपचा जो वकील आहे, म्हणजे मोदी सरकारचा जो वकील आहे, त्यांनाच आपलं वकीलपत्र दिलं आणि आर्यन खानला बेल मिळाला, हे लक्षात घ्या. सॉलिसिटर जनरल जे होते त्यांनाच वकीलपत्र दिलं, माजी सॉलिसिटर जनरल अर्थातच. हे सगळे खेळ सामान्य माणूस करू शकत नाही, सामान्य माणूस घाबरतो. CBI ED ची रेड आली तर घाबरतो. पश्चिम बंगालमध्ये ED च्या लोकांना दणका दाखवला होता ममता बॅनर्जीच्या लोकांनी. माझं तर आता हे मत झालं ते योग्यच आहे. CBI आणि ED तुम्ही अयोग्य प्रकारे वापरणार असाल तर लोक त्यांना रोखू शकतात. सरकार कायद्याचा गैरवापर करणार असेल तर कायदे या गैरवापराला विरोध करायचा अधिकार जनतेला आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीने हेमंत सोरेनची केस त्यांनी उभी केली, ज्या पद्धतीने अजूनही अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियाला जेलमध्ये ठेवलेलं आहे, हे सगळं कपट आहे. त्याच्यामध्ये फडणवीस नसतील, पण महाराष्ट्रातल्या या सर्व केसेसमध्ये फडणवीस आणि त्यांचे सहकारी आहेत, हा माझा जाहीर आरोप आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतरांना तुरुंगात पाठवण्याचा यांचा कट उद्ध्वस्त झालेला आहे. हिंमत असेल करा बघू, आता करू शकत नाही. उद्धव ठाकरेंची लोकप्रियता अधिक वाढेल. आदित्य ठाकरेचा दिशा सॅलींशी काही संबंध नव्हता, तरी हा वायात विकृत नितेश राणे आरोप करत बसला आणि परवा SIT ने यांना बोलवल्यावर पुरावा देण्यासाठी गेलेला नाही.
ही असली विकृत माणसं फडणवीसने आपल्या आजूबाजूला गोळा केलेली आहे. प्रवीण दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, काय पात्रतेची माणसं तुम्ही गोळा केली आहेत. संघाचे संस्कार म्हणता आणि तुम्ही असं करता, ही किती वेदनादायक गोष्ट आहे हे लक्षात घ्या. तेव्हा अनिल देशमुख यांनी केलेले आरोप, श्याम मानव यांनी केलेली त्या आरोपांची पुनरुक्ती, सगळं खरं आहे असं मी मानतो, सगळं खरं आहे असं मानतो. राजकारणात पडद्याआड खूप गोष्टी घडत असतात, पडद्याआड खूप कसले व्यवहार होत असतात. हे व्यवहार जर सामान्य माणसाला कळले ना, तर जोड्यांचा प्रसाद देईल या राजकारण्यांना. कळत नाही हे नशीब समजा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि इतरांना तुरुंगात पाकडवण्याचा प्रयत्न होता. हे महाराष्ट्रातल्या जनतेला हा आरोप पूर्वीच झाला होता, जनतेच्या मनात तो रुजला नव्हता. आज श्याम मानव यांनी केला त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आता हा आरोप या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या मनात रुजेल आणि देवेंद्र फडणवीस खलनायक म्हणून काय कारवाया करतात हे या सर्व लोकांना कळेल. आज मी इतकं सविस्तर का बोलतोय, हा सगळा तपशील आहे. तुम्ही इतर आशिष जाधवनी केलेला व्हिडिओ पहा, हा तपशील त्याच्यामध्ये दिसेल. मी थेट म्हणतोय या सगळ्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून ते धमक्या देत आहेत. याचं एक साईड स्टोरी सुद्धा आहे, रश्मी शुक्ला प्रकरण. या रश्मी शुक्लांवर खटला झाला होता कारण त्यांनी विरोधी पक्षाच्या राजकारण्यांचे फोन टॅपिंग केलं असं त्यांच्यावर आरोप केला होता. रश्मी शुक्लांना देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यावर, गृहमंत्री झाल्यावर त्यांनी क्लीन चिट दिली आणि त्यांनाच महासंचालक बनवलं. ज्यांच्यावर गंभीर आरोप होते त्या पोलीस अधिकाऱ्यालाच तुम्ही पोलीस प्रमुख बनवता, यामुळे तुमचं चारित्र्य दिसतं आहे देवेंद्र फडणवीस, हे लक्षात घ्या. तुम्ही पूर्णपणे महाराष्ट्राचे नंबर वनचे खलनायक आहात हे मी पुन्हा पुन्हा म्हणतोय आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहील. ही ॲफिडेव्हिट्स जी तुम्ही पाठवली अनिल देशमुखांकडे, हा तुमच्या राजकीय गुन्हेगारीचा पुरावा आहे, पुरावाच आहे. आणि मी तुम्हाला लोक सांगतो की हे तुम्ही घराघरात पोचवा. विरोधकांना कशा प्रकारे छळण्याचा हा प्रयत्न होतोय हे घराघरात, महाराष्ट्राच्या घराघरात गेलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. महाराष्ट्र देश तर आहेच, पण महाराष्ट्राचं सगळं राजकारण जे आहे ते खतम करायला, या राजकारणातली जी थोडीफार नैतिकता होती ती खतम करायला ही मंडळी आता सोकावलेली आहेत. म्हणून त्यांना वेळीच रोखण्याची वेळ आलेली आहे आणि विधानसभा निवडणूक ही योग्य संधी आहे. तेव्हा अशा प्रकारच्या राजकीय गुन्हेगारांना जे दुसऱ्यांचे आयुष्य बर्बाद करतात त्यांना धडा शिकवल्याशिवाय गत्यंतर नाही, हेही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा.